आम्हाला माहिती नाही, बट मी व्हिडिओ केल्या खऱ्या, सगळ्यांना आवडल्या, बट काही लोकांना आवडल्या नाही. आमच्या गायींना नजर लावले कोणीतरी, नाही आजारी पडल्या आमच्या गायी. आता याच्यात किती आहे माहिती नाही, बट आमच्या गायी सगळ्या आजारी झाल्या. व्हिडिओ दाखवल्या ना तो, आजारी झाल्या आमच्या गायी आजारी. एक एक गाय पाजायच्यात, म्हणजे अशा पाच घ्यायच्यात गायी. ठीक आहे, आमची मेहनत आहे, बट आता सध्या थोड्याशा गायी चांगल्या झाल्यात, बट आजारी झाल्या होत्या. आता असते असते रिकवर होते. तुला काय हवं? तिकडे पप्पांची परमिशन घेत आहे कोणाला पाजायची पहिली. ऐकून आला? टिकलीला. टिकली म्हणजे ही, हिला पाजणार. नदीवर आलोय धुवायला. स्पेशल अशी नदी आहे आमची. हे ढोरं पण आमचीच आहेत, वर्षभरातली आहेत. आणि ही नदी. पाऊस आलाय बघा, जोरात आहे एकदम. झाड बिड बघा एकदम. कसले झाले ना एकदम भारी ना. हीच ती जागा जिथे आम्ही आग लावली होती आणि साफसफाई केली होती. चला. हाय, नमस्कार मंडळी, मी जयेश तुमचं स्वागत करतो. आम्ही सध्या गावी आलो आहे आणि गावी आलो आहे कुठे, मी उतूसोबत धुवायला जातो आहे. तिच्यासोबत चाललो आहे कारण तिच्यासोबत कोणी नाही. आणि ही आमची कोली आणि ती वाडी, इथेच हीच जागा जी आम्ही क्लीन केली होती. आणि आज बघा काय एकदम हिरवळ झाले. त्यावेळेस काहीच नव्हतं, बट आज पूर्ण ग्रीन 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 सगळीकडेच. मस्त झाले ना. आता नदीवर चाललोय. नदी लास्ट टाइम मी दाखवली होती आय गेस ना, असेल माझ्या कोणत्या ना कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नदी असेल. हां रील आहे, हां रील आहे रील. बट त्याच्यात काही पाणी नव्हतं आणि मी आज आलो आहे गावी. सो जाऊया आपण नदीवर डायरेक्ट. नदीला पाणी कमी आहे कारण पाऊस आता इकडे कमी झाला आहे आणि आमच्या इथे वरती धरण आहे ना. सो त्याच्यामुळे चला आज नदीवर आलो आहे धुवायला. स्पेशल अशी नदी आमची. हे ढोरं पण आमचीच आहेत, वर्षभरातली आहेत. आणि ही नदी. आणि मी कशासाठी आलो आहे, माझे शू धुण्यासाठी. शूज दमली. मासे आहेत बघ. सो गावाला आलो आहे, गणपतीचं सीझन आहे आणि गणपतीला फुल आमचे गणपती इकडेच बुडवतात. म्हणजे हा रूट नाही आहे, रूट देवळाकडून आहे. देवळाकडून आम्ही जातो आणि हे आमची नॉर्मल लहानाची मोठे ह्या नदीतच झालो आहे आम्ही लोक आंघोळ्या करून आणि इथेच येऊन. आता पहिला इथे खड्डा होता, खोल होता, बट आता वरून तो पाणी आणून आणून पूर्ण खड्डा गायब झाला आहे, रेस झाला आहे पूर्ण. सो अशी काय आमची नदी आहे. आता आलो आहे मुंबईवरून आलो, डायरेक्ट गाडी घेऊनच आलो आणि पायाचा कलर पूर्ण चेंज झाला होता. का तर हे बघा ब्लॅक आणि त्यामुळे मी आलो आहे नदीवर, कारण पाय पाण्यात जर पाय ठेवले तर पूर्ण गोरे होऊन जाऊ आता आम्ही लोक. नव्हतो मस्त सीन आहे एकदम ग्रीन. नदी पूर्ण अशी येते आमची जंगलातून. दाखवेन जर कधी मला टाईम मिळाला, जर मी तिकडे गेलो ना तर पूर्ण नदीने येईन. एक दिवस धरणावरच गेलो तर काय. हे बघा इथे आहेत, हे बघ पायाजवळ येते बघा. हे बघ ना, दिसत आहेत की नाही माहिती नाही मला, उन्हामुळे नाही दिसत आहेत, बट आहेत इथे मासे. छोटे छोटे आहेत, मोठे नाही आहेत. मोठे आहे त्या साईडला असतील. सण वर्षाच गणपती फेस्टिवल, मजा येते ना. हे बघा गाय आमचीच आहे. हे बघा इथे काय आहे, आपलीच गाय आहे, आपलीच आहे. हे सगळे आपलीच ढोर आहे. ती पण आपलीच गाय आहे, ती पण आपली गाय आहे. ऊन होता लगेच, क्लायमेट चेंज आणि पाऊस येईल असं वाटतंय. पाऊस नाही येणार आहे कारण ढग पूर्ण निळानिळा आहे. आलं तर चांगलं आहे, मी पावसाची वाटच बघतो, बट पाऊस गणपतीच्या टायमात आम्हाला नको आहे. चला जाऊया आता. आमचे झाले, माझे शूज पण धुवून झालेत ऑलरेडी, क्लीन एकदम मस्त झाले. चला झाले कपडे धुवून. काय नाही, काय करायला लागते रे बाबा. बॅग लोडते तर
अरे घेत आहे वरती. पाऊस आला ना. हो आम्ही आल्यावर पाऊस आला आणि ही आमची दोन पोरं खेळत आहेत इथे. पाऊस आला पाऊस आला. ए भिजताय का शाला? काढलं कामी नाही आली. तर असं काय आहे घर आमचं. आमच्या घरी आले आता उतूने घेतले झाडू फुल फुल कामाला लागले उतू आता. नाव तो आणि हे मी सध्या. आता जाऊया संध्याकाळ झाले. वाड्याजवळ जायचं टायमिंग झालंय. आता वाड्याजवळ चाललोय आम्ही आणि उतू इकडे घरी काम करते. उतू काय मग दमली की काय काम करून? उतू दमले सध्या आणि आता मी चाललोय. मी आता आलोय ना गावावर गावी आलोय ना म्हणून सगळं भेटायला आमची म्हातारी. मात्र इकडे इकडे कुठं आलीस? इस्तो पेटवायला आया. इस्तो पेटवायला. इस्तो पेटवायला म्हणजे चूल पेटवायला चालले का? आंघोळ बिंघोळ करायला पाणी तापवायला की काय? काय बनवलं सज्ज व्हायला? या काय नाही मच्छी घरभरणीला. हो एक टायमाचा सुटला आहे जेवण. अण्णा कुठून आलात? अण्णा गेले होते चारीला आणि मी मिस केला तो अण्णांसोबत. अण्णा परत कधी यायचा? उद्या. उद्या जाऊ संध्याकाळी अण्णा. आणि पाऊस बघा फुल पाऊस येणार आहे. काळू काळू करून ठेवला ना. नानी कुठे अण्णा? हाय. पूर्ण काळू काळू झालंय आणि पाऊस येतोय आणि मी चाललो आईसोबत. गाडी पप्पांची आणि ही आपलीच आहे दोन. सध्या गाडी काय चालू नाही. तिची बॅटरी गेली. तिचं काम करायचं आहे. बॅटरी चेंज करावी लागेल. चला जाऊया आता वाड्याजवळ. लो तो पाऊस येणार आहे आणि पाऊस आलाय. आता पाऊस आलाय बघा. जोरात आहे एकदम. झाड बिड बघा एकदम. जोरात पाऊस आलाय. जोरात एकदम. हे बघा झाड बघा. आणि आपल्या पाठीमागे पण फुल जोरात पाऊस आहे. तर असं काय आपलं कोकण आहे आणि आपलं गाव आहे. फुल मजा आहे पावसाळ्यात. तुम्ही सुद्धा येऊ शकता. या तिने गाय पाजायची तयारी करतोय. आणि ही किटली बघा दुधासाठी किटली कोणी दिला नाही. त्याच्यावर नाव बघा. नाव तुम्ही बघू शकता. सौ उत्कर्षा. आणि याच त्या मॅडम उत्कर्षा मॅडम यांनीच ते गिफ्ट दिलंय आईला. बघा त्याची डेट पण आताचीच आहे. ऑगस्टलाच घेतला नाही तिने. आणि हे वालं आणि हे डोरांसाठी खाणं घरातलं. जाऊया आपण गाय पाजायला. आई तिकडं आहे आणि मी इकडे. आई काय काय घेऊन झाले? दळण घेऊन झाले. दळण. हा बघा पाऊस पडला ना आता. हा सगळा पाणी तिकडे जातो. पूर्ण तिकडनं वरून येईल तो इकडं सगळा जातो. आउटलेट त्याचा तिकडे. आणि आपण जाऊया आता गाय पाजायला. आणि हा मी. पप्पांचा बिझनेस सध्या फॉल फॉर्म मे आहे. भरपूर पप्पांकडे आहेत ना पा. आमची सोनी ही आमची. आपण ह्यांचा एक व्हिडिओ बनवू खास स्पेशल. मी जर आतमध्ये गेलो ना तर ते सगळे बाहेर येतील मारायला मला.
बघा किती आहेत, 1 2 3 4 5 5 आहेत छोटे छोटे. या म्हणजे ये सोनी, हिला तर तुम्ही बघितलीच असाल माझ्यासोबत. सोनीला आपला वाडा आहे. अरे हा बैल बघा, मला घाबरतोय ते. मी जर गेलो ना सगळ्या उड्या मारत राहते ते. आणि सध्या ढोर आपले आजारी आहेत, आई आजारी आहे बोलते, ती गाय आजारी झाले. आणि ही बघा, ही छोटी छोटीशी बघा, 5 जण आहेत. आई या 5 जणांना बाहेर घे. मस्त मस्त ना. आता हा बैल बसेल कशावर? बैल बसेल. आता ती बघा कशी एकदम हिरवी हिरवी हागले. मग तो भीतय मला तो, हो. कारण का ओला चारा खातात ना म्हणून ती तशी हे झाले. नाही सांगते आपली ढोर आजारी आहेत. नाही काय झालं आई? एकीचा पाय दुखतोय. तिचा दुधाचा प्रॉब्लेम झालाय ना. हो तिचा दुधाचा प्रॉब्लेम झालाय. बघा पाचही जण कशी बघतायत माझ्याकडे ना. सगळ्यात पाड्या आहेत का? कोण आहे याच्यात पाडा? तो पाडा आहे. मी होतो तेव्हा ती सोनी झाली होती. आणि एकच झाली होती ना, ही सोनीच झाली होती. आणि नंतर मी गेल्यानंतर मग ही 4 जण झालेत बघा कशी. आणि एक ऑफ झाला ना, या एक मेली ना, एक मेला बारका पाडा. कोणाचा? हिचा. हा त्या काळ्या गाईचा एक तो वासरू मेला आमचा. ते काय झालं आई? काय झाला होता? कशामुळे मेला तो? हा म्हणजे पावसात काय झालं? काय बोलते? आवाज नाही आला. तर काय ती रानात विहली होती काय? अरे ती जाम पाऊस रात्र रानात काय? अरे जाम भरपूर पाऊस होता, रात्रंदिवस पाऊस होता ना. ती सकाळी चरायला रानात सोडली आणि ती तिकडेच विहली रानात. ती 4 दिवस पावसात राहिली. वासरू आणि ती गाय 4 दिवस वासरू. आणि तो घरात आल्यावर 2-3 दिवसांनी मेला. म्हणजे झाल्या तो तिकडे 4-5 दिवस पावसातच तो राहिला. म्हणून तो ऑफ राहिला, तो थंडावला पूर्ण. आणि हे आपलं छोटं छोटस हा घाबरत नाही. ते लोक घाबरतात मला, त्यांना सवय झाली ना. आई ना मारतेस मला. एक आता हिची सुरुवात होईल. नाही पहिली कोण? पहिली तिला घ्यायला लागते, ती बखली ना. आईच्या पाठी हा वनवसच नाही. दुसरी आपली अशी किती? नाही किती काढतो दिवसभर? चालूच असते. आपली लोक आपली ढोरक रानात जातात, नंतर मग ती संध्याकाळी येतात चरून बिरून. ये हा कुणाचा? त्या मोठीचा. हा मागून मोठा झाला बट. आणि तो छोटा वाला काय? तो छोटाच राहिलाय. हे दोन सोनी आणि ही बघ कसला दणकट आहेत ना उंच. तिकडे पप्पांची परमिशन घेतोय कोणाला पाजायची पहिली. आई कुणाला? टिकली म्हणजे हिला पाजणार. आणि आमचे साहेब आले. याला भूक लागली आई. ओरडताय बघतो, ओरडताय. चल गाय पाजायची सुरुवात. आता मला नाही घाबरत ते. आता बघा मी एवढा टाइम इथं उभा आहे, या वासरांशी खेळतोय. चल एक एक 5 म्हणजे 5 गायी पाजायच्या टायमाला. नाही आम्हाला माहिती नाही, बट मी व्हिडिओ केल्या खऱ्या, सगळ्यांना आवडल्या, बट काही लोकांना आवडल्या नाही. आमच्या गायींना नजर लावले कोणीतरी. नाही आजारी पडल्या आमच्या गायी. आता याच्यात किती आहे माहिती नाही, बट आमच्या गायी सगळ्या आजारी झाल्या. व्हिडिओ दाखवल्या ना तो, आजारी झाल्या आमच्या गायी आजारी. एक एक गाय पाजायच्यात म्हणजे असे 5 घ्यायच्यात गायी. ठीक आहे आमची मेहनत आहे, बट आता सध्या थोड्याशा गायी चांगल्या झाल्यात, बट आजारी झाल्या होत्या. आता असते असते रिकवर होते. तुला काय हवंय? काय होय तुला काय हवंय? मस्ती करायला पाहिजे मस्ती.
पप्पा तुम्ही कशाला इथे उभे राहता? मारा येतो वासरू बांधायला, म्हणजे ती पाना सोडतात ती ना. एक साईडला पप्पा खाण्याची तयारी करतात ना पप्पा. नवीन नवीन आहे वाटतं सगळा, चमकतंय. चमकतंय कारण पावसाचं पाणी डायरेक्ट ह्यांच्यात पडतं ना, म्हणून एकदम चमकतंय ते. एक झाली, आता दुसरी नाही. हा हो, आपण जाऊ नाही शकत, डोरं नाचायला लागली मला बघून. आपण जाऊया आता, पाऊस पडून गेलाय मस्त. आई किती झाली? कितवी? चौथी. काय वाड्याची अवस्था बघा, दुसरीला घेतली ना पप्पा. कोणाला? हिला. हिला वाटत ही राहिली फक्त. हिचा नंबर आहे ते समजून गेली म्हणून नाचते. आणि ही आपली सोनी. ढोर बाळत नाही एवढं इझी नाही काम ना पप्पा, खूप मेहनत आहे त्यांच्यामुळे. पडशील. अरे इथे पाय बी चारतात नि खावते बघा एकदम, म्हणजे ह्या करतायत, तोंड चालवतायत. तर ते तोंड का चालवतायत माहिती आहे? ऐका, रवण करतायत ना. चला, गाय पाजून झाली आणि मी चाललो आता जेवणाची. मेहनत करते आणि हे बघा काय करते. तू काम करते? तू पण काम करते. हे बाई कुठे ठेव. टायमिंग झालंय बिस्किट आणि आपला कालाचा. आम्ही बघा ह्याच्यात किती मोठा हे आहे बघा. आम्ही दूध असून सुद्धा आम्ही दुधाची चाय नाही पित, काळा चाय पितो. काळा चाय पितो. काळा का माहिती नाही, बट दूध असून सुद्धा आम्ही काळा चाय पितो. उतूला मनवली आणि उतू आली आमची गाडी धुवायला. काय म्हणत आहे? आणि आई आली गाय पासून. आणि ह्या साईडला आमची बोरिंग आहे, ते पप्पांनी सरकवले कारण आतमध्ये बेडकी गेले म्हणून. बेडकी गेले म्हणजे या केबिनमध्ये गेले. आणि गाडी काय पाणी मारतेस? धुवायची आहे. ओके, लादी धुवूया आपण. लादी धुवून मस्त पैकी, कारण थोडीशी लाल लाल झाले ना, शुक्लाचे पाय येऊ नये. अर मला वाटलं माझी शूज आहे की काय तिथं तिच्यावर पण मला गाडी होतो. पंजाब थांब. दे माझं, मी मारतो. दे पाऊस पण पडतो आहे, सगळंच पडतो आहे आणि आम्ही इकडे क्लिनिंग पण करायचं. कामिनी पाणी भरतोय आज. झोपले. आईचा पण काम झाला आणि पप्पांचा पण काम झाला आणि उत्तूचा पण काम झाला आणि माझा पण काम झाला. मस्त पैकी गाडी धुवून दिले उत्तूने तगाडत. आता काही टेन्शन नाही, टाकी फुल आहे पप्पा, बघाय नको आता महिनावर. मग येताना टाकला मी. आईने पूर्ण व्हाईट व्हाईट करून टाकला नाही लादी. आई काय टाकलेस? बेचिंग पावडर. चिकू खास स्पेशल कोणी दिला माहिती आहे? आईने. आई कुठून आणला असा चिकू? मावशीन दिला बापांच्या. मावशीन दिलेला चिकू मला दिला. चांगला आहे, गोड आहे, गावठी चिकू आहे. गावठी आहे ना म्हणून. वाव. किती पाऊस जोरात आलाय ना.
कशासाठी? हा घाल 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 चुलीवरच उतरण्यासाठी काहीतरी टी शर्ट फाडलं. आणि आई तिकडे काहीतरी चालू आहे आईच. नाही फाटणार, मधून नाही फाटणार त्याला ह्याच्यात ना. ओ आपके टूथपेस्ट में नमक है? दात स्ट्रॉंग आहेत फक्त म्हणून ती फाडते. चला अशा प्रकारे आमच्या घरचं काही नाही, काहीतरी थोडंसं चालूच आहे आज दिवसभर आल्यापासून. हो ते तर आहे. चलो काय 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 आणि तू स्पेशल असं जेवण बनवते चुलीवरच जेवण. काय बनवते तू? बकऱ्या वाजते तो किती? पाच 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 कोण आला? आणि एक साईडला इकडे काय ठेवलंय? दूध आहे. या साईडला दूध, त्या साईडला भाकऱ्यांचा तवा, आणि ह्या साईडला उतू, आणि ह्या साईडला जो कॅमेराच्या मागे आहे तो मी. ओके तर असं काय उतू बनवते आज भाकऱ्या मस्तपैकी चुलीवरच्या भाकऱ्या. नाही चांगल्या येतात, मजा येते ना उतू. टेस्ट वेगळी आहे का चुलीवरची आणि ह्याच्यावर? सेमच असते. ती तुझ्या आहे? हो आहे आहे. आता नसली तरी हो बोलावंच लागणार आहे कारण आम्हाला जेवायचं आहे ना. नाही आहे हो आहे आहे. सो असं काय आमचं आजचं जेवण चालू आहे आणि बाहेर बघा पूर्ण काळोख काळोख आहे. आमचा पाऊस पण आहे काळोख आहे. हो आपण आलो आणि इकडे जाम पाऊस आहे ना. आणि भाकऱ्या मेजरमेंट झालंय भाकरीचं स्टार्ट झाले आता भाकरी बनवणं. आज काय काय जेवायला भाकरी आणि दुसरा काही येतच नाही या लोकांना, नुसता घासपूस खायला घालतात. घासपूस आहे घासपूस. आज गुरुवार पण आहे ना म्हणून आमच्या घरी गुरुवारी उपवास असतो, वेज असतो. सो चला उतू भाकरी बनवते. झालेली आहे म्हणजे तुने ऑलरेडी टाकले. गोल 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 गोल. प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस आहे काय? मला वाटला की तू संपला कपला कपला. हे बघा हे बघा पहिलीच भाकरी गेली. ओके पहिली भाकरी देवाची असते. खिडकी पडली भाकरीला. पहिली भाकरी देवाची फुगणार नाही का? चला त्या साईडला आता पिस्तो लागते बरोबर लागते की नाही बघते ना. तापलाय तापलाय तापलाय. आणि चल भाकरी गेली अशी. इथे तुला भाकरी आज पहिल्यांदा खूप दिवसानंतर बसले ना तू म्हणून रोज कोण करतो? तू कर नोकर ठेवते. आणि भाकरी वा एकदम मजबूत दिसते असं लाल 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 लाल. गरमागरम असं काय चुलीवरचं जेवण चालू आहे. उतूचं पहिल्या दिवशी आल्या आल्या ना आल्या आल्या चुलीवर. हे बघा पूर्ण आईने इकडे व्हाईट व्हाईट सगळं करून ठेवलंय अंगण्याला. ही ब्लिचिंग पावडर टाकली आहे का माहितीये? कारण इथे हे काळं काळं झालं होतं ना आणि शेवाळी भाजली होती त्याच्यावरती म्हणून आईने पूर्ण ब्लिचिंग पावडर टाकली होती याच्यावरती. आणि आता हे साफ करायचं टायमिंग आलंय. वाजलेत 11 वाजता हे काम चालू आहे सध्या. नाही तिकडं मशीन लागली आता लागली. हाईट नाही पोच आमच्या आईची लागली. चला आता तिथून नल पाणी येईल.
तो बघा तो पाईप बघा तिथे वरती आहे आला. चला काही इफेक्ट होतो काय बघू आपण, काही इफेक्ट पडतं काय बघू आपण. हा एकदम फुल स्पीडला आहे आणि गावात सध्या आजपर्यंत थोडस काळू काळूक दिसेल तुम्हाला, कोणी असं गावात दिसणार नाही. करते खरं याचा आपल्याला रिझल्ट उद्या बघू काय होतंय. उद्या सकाळी दाखवतो काय झालं असेल या गोष्टीचं. ठीक आहे का? आणि एक काही ऑप्शन असतील जर ही क्लीन करण्याचे तर प्लीज कमेंट करा. आई आमच्या आईची मेहनत कमी होईल नाही. आम्ही सध्या ही ट्रेडिशन आपला जो सालो साल चल रहा है वही हम लोग यूज कर रहा है. ब्लीचिंग पावडर टाकतो याच्यावर आणि घासतो बस. जर नवीन काही टेक्निक कोणाकडे असेल तर प्लीज सांगा कमेंट मध्ये.